महाराष्ट्र विधानसभेचा निकाल दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी जाहीर होऊन देखील गेले 15 दिवस झाले, तरी आज तागायत कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांच्याकडे केला नाही व सत्ता स्थापन झालेली नाही. वास्तविक पाहता ज्या निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी अशी लढण्यात आलेली आहे, तसेच बी जे पी व शिवसेनेची युती अशी लढण्यात आलेली होती. लोकांनी देखील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या युतीला भरघोस मतदान देऊन त्यांना सत्ता स्थापनेसाठी निवडून दिलेलं आहे, परंतु सत्ता स्थापन करण्याऐवजी त्यांच्यामध्ये आपापसात मुख्यमंत्री पदावरून वादावाद चाललेले आहे. कोण कुठल्या पक्षाशी हातमिळवणी करतो, कोण कुठल्या पक्षाशी हातमिळवणी करतो, असे प्रकार चालू आहेत. हे लोकांच्या मतांचा अनादर आहे, कारण लोकांनी त्यांना निवडून देताना युती म्हणून निवडून दिलेलं आहे ना. ते आता कुठल्या पक्षाची युती करतील किंवा काय करतील हे सांगू शकत नाही. तसेच आता सर्वांचे देखील राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष आहे, कारण राज्यपालांनी आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलेले नाही. तसेच राज्यपालांनी देखील ते आमंत्रण देणं गरजेचं आहे. तर ज्याला जास्त ज्याची उमेदवार निवडून आलेले आहेत त्याला प्रथम बोलवलं पाहिजे व त्यांनी सत्ता स्थापन न केल्यास त्यांनी नकार दिल्या दुसऱ्याला बोलवलं पाहिजे. परंतु सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट देखील लागू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण राज्यपालांनी कोणालाही बोलवलं नाही सत्ता स्थापनेसाठी, तर किंवा कुठल्याही राजकीय पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा देखील केलेला नाही. वास्तविक पाहता या सर्व गोष्टींचा विचार करता याच्यामध्ये राजकीय पक्षांचं जे होईल ते होईल, सरकार स्थापन कोणाचं होईल ते होईल, परंतु याच्यामध्ये निश्चितच जे सर्वसामान्य लोक आहेत, जे मतदार आहे, ज्यांच्या मतांचा अपमान झालेला दिसत आहे, कारण जे राजकीय पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले आहेत ते एकत्र येण्याची शक्यता आहे. मग लोकांनी कोणत्या आधारे त्यांना मतदान केलं, कुणाच्या विरोधात केलं हे निश्चित काय सांगता येत नाही. तसेच लोकांच्या भावना देखील याच्याविषयी तीव्र झालेल्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर कोणाची सत्ता स्थापन झाली नाही तर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ देखील सरकारवर येणार आहे, निवडणूक आयोगावर येणार आहे. याच्यामध्ये लोकांच्या ज्या टॅक्समधून किंवा लोकांच्या ज्या याच्यातून पैसे गोळा होतात त्या पैशाचा देखील वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. याच्यामध्ये जनतेची व लोकांची खूप मोठ्या प्रमाणात हानी आहे व याच्यामुळे मतदार राजा सध्या या राजकीय पक्षांवर खूप नाराज आहे.